अजून भरपूर कामं बाकी आहेत आणि आज आजचा लास्ट दिवस आहे. उद्या पूजा आहे. मिळेल मिळेल उद्या बघायला पूर्ण मिळेल सगळं पूजा वगैरे कसा मला वेळ मिळतोय कसं मी दोन्ही मॅनेज करतोय. कारण का मम्मी पप्पा पूजेला बसणार आहेत पण त्याच्यानंतर हवन करायला मी बसणार आहे. तर मला शूट करणं आणि ते हवन करणं दोन्ही किती पॉसिबल होत आहे ते बघायला लागेल मला. होऊया सगळं दाखवायचा प्रयत्न करीन. थोडक्यात थोडक्यात भेटेल पण भेटेल बघायला नक्की मिळेल. ब्लॉग आजपासून सुरू करतोय मी कारण का तयारी थोडी दाखवायला पाहिजे आणि थोडीफार दाखवलीच आहे मी. अजून संध्याकाळचं सामान बिमान भरपूर काय काय घेऊन जायचं बाकी आहे. फ्रीज वगैरे हे सगळं आणि ते सगळं मोठं मोठं जे कपाट वगैरे बेड वगैरे जे आहे ते सगळं नंतर शिफ्ट करणार आहे पूजेच्या नंतर. फक्त आता तात्पुरता फ्रीज घेऊन जायचं आहे संध्याकाळी ते एक आहे. बाकी काय जास्त घेऊन जाणार नाही आहे सध्या. होम हवन गृहप्रवेश आणि गणेश पूजन हे तिन्ही होणार आहे घरात नवीन घरात. आपल्या या व्हिडिओ थ्रू तुम्ही दर्शन घ्या आणि एन्जॉय करा. हा पूर्ण ब्लॉग ॲट द एंड पूर्ण रूम टूर मी देणारच आहे. पूर्ण सगळी पूजा वगैरे सगळे पाहुणे वगैरे येऊन गेले की मग आरामात आपण रूम टूर करूया आणि मी तुम्हाला सगळं दाखवीन कसं कसं काय आहे कुठे काय काय आहे ते. आता बरीच कामं बाकी आहेत तर ती कामं आवरतो आणि उद्या सकाळी तुम्हाला भेटतो. चला खाली आलो आता सगळं सामान घ्यायला. थोडं सामान घरातनं पण घ्यायचं बाकी आहे आपल्या रेंटेडवाल्या घरातनं. सो तिकडनं पण थोडं सामान उचलतो आणि जाऊया मग परत. तर इथे अशी काही अवस्था आहे हे दिसू शकते. ही पॅकिंग चालू आहे इथे. नंतर सगळं ते सगळं सामान न्यायचं आहे कपाटं वगैरे. नंतर इथे वॉशिंग मशीन न्यायचे ती पडले. इथलं ऑलमोस्ट खाली झालंच आहे. फक्त हे मेन मोठं कपाट न्यायचं आहे. थोड्या वेळात आता भटजी येतील नंतर ते पूजेची तयारी वगैरे सगळी करायला सुरू करतील. मग काय टाईम भेटणार नाही म्हणून थोडक्यात आता डिटेल सांगतो. वाजलेत आता 6:30 सकाळचे आणि आता थोड्या वेळात भटजी आले की ते पूजेची तयारी सुरू करतील. सगळं मांडायचं वगैरे कसं काय काय आहे ते सगळं मांडतील. नंतर त्याच्यानंतर मे बी मी हवनला बसीन. मी हवनला बसल्यावर मग दुसरा शूट करेल कोणतरी. बोलता काय जास्त येणार नाही फक्त दाखवता येईल पूजेचं वगैरे सगळं. नंतर त्यानंतर मम्मी पप्पा बसतील पूजेला ते सगळं करतील. मग सगळं चुलीची वगैरे पूजा वगैरे केली जाईल सगळं प्रॉपरली होणार आहे. सो भरपूर कामं आहेत पडलेली आणि भरपूर हेक्टिक असणार आहे डे. सो जेवढं जमेल तेवढं मी शूट करीन. बोलायला कमी भेटेल पण शूट करीन नक्की. भेटूया आता डायरेक्ट त्या रूमवर तिथे सगळं दाखवतो आणि ब्लॉग एन्जॉय करा तुम्ही. चला ब्रह्मासे
شني ماتمان هم شني جراي نما شني جرام آبايا आता जाऊन कुठे सगळं टाइम भेटतोय व्हिडिओ शूट करायला वगैरे तर पूजा गणेश पूजन वास्तुशांती आणि गृहप्रवेश सगळं छान झालं मस्त झालं एकदम बाकी पूजेचे वगैरे त्या शॉर्ट्स तुम्ही बघितले आताच सगळं झालं ते थोडक्यात दाखवायचा प्रयत्न केला मी व्हिडिओमध्ये ते बघून तर तुमचं झालेलं आहेच आता रूम टूर करूया आपण पूर्ण घर दाखवतो मी कसं आहे ते घरात थोडा असा जरा पसारा पसारा वाटेल कारण का सगळं अजून पूर्ण सेटल झालेलं नाही आहे बट ट्राय करीन की सिनेमॅटिक शॉर्ट्समध्ये थोडंसं असं थोडा असं दाखवण्याचं म्हणजे समजतं ना तुम्हाला कसं दाखवायचं मला ते सिनेमॅटिकमध्ये थोडंफार असं ट्राय करून मी दाखवायचं बघून घ्या तर असं आहे आमचं नवीन घर आणि आता जेवढे पण व्हिडिओज जे काही येतील ते मोस्टली या घरातच शूट होतील म्हणजे नेहमी कसं प्रॉपर असं बॅकग्राऊंड नसायचं ना तर आता ते बॅकग्राऊंड एक मी क्रिएट करीन वॉल एक फिक्स करीन त्याच्या मागे काय ना काहीतरी असं माझ्या आपल्या यूट्यूब चॅनलच्या नावाने काहीतरी असं टेक्स्ट वगैरे ते पण बनवीन आणि एक मस्त बॅकग्राऊंड क्रिएट करायचं ट्राय करीन मी बघूया कसं जमतं आहे ते आणि घर कसं वाटलं ते कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि पूर्ण व्हिडिओ कसा वाटला तेही सांगा ट्राय केलं आहे सगळं कवरअप करायचं आणि एक थोडा असा फॅमिली टाईप व्लॉग बनवायचा जास्त काय बोलू शकलो नाही तिकडे त्यावेळेला कारण का पूजामध्ये सगळे इन्वॉल्व होते मी पण ताई पण मम्मी पप्पा पण सगळे इन्वॉल्व होते म्हणून जास्त काय करता आलं नाही तर मला व्हिडिओ कसा झाला आहे ते सांगा नक्की आणि नवीन घर कसं वाटलं आहे ते पण कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि आवडला असेल व्हिडिओ तर नक्की लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा हा व्हिडिओ आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूची जी बेल आयकन आहे
आत्ताही मला माहीत नाही ती कुठे येते, आय गेस हां या साईडला येईल. हां सबस्क्राईब बटन इथे असेल तर इथेच येणार ती. ती पण दाबा जेणेकरून माझे व्हिडिओजचे नोटिफिकेशन पहिले भेटतील जेव्हा पण मी व्हिडिओ अपलोड करीन. बाकी व्हिडिओज एक एक करून येतीलच, ट्रॅव्हलचे थोडे आता थोडे लेट येतील कारण काय ॲक्शन कॅमेराचा कार्यक्रम झालेला आहे, माहिती असेलच काय झालं आहे ते, तर त्याच्यामुळे थोडे लेट येतील पण येतील. तोपर्यंत बाकीचे असे कार्सचे बाईक्सचे वगैरे जे काय आपण ट्युटोरियल्स करतो ते त्याचे व्हिडिओ येतीलच, तेही बघून घ्या. आणि मी भेटतो तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय. जातो आता एक AC लोकलची सिंगल्स रेल फॅनिंग सिंगल्स शूट करायला, चला बाय बाय.